जसं आपण युनिव्हर्सशी कम्युनिकेट करायचा प्रयत्न करतो, हे सगळं कशासाठी चाललंय? हे सगळं आपल्या अपलिफ्टमेंट साठी चाललंय. ओके, आज ज्या कुठल्या लेवलला आपण जगतोय, वी वॉन्ट अ बेटर लाईफ देन दॅट. बेटर लाईफ मनी वाईज, इमोशन्स वाईज, रिलेशनशिप्स वाईज, लाईफस्टाईल वाईज, करिअर वाईज, आपल्याला सगळ्याच लेवल्स वरती अपग्रेडेशन हवं. आणि हे सगळं निर्माण करणारा जो फील्ड आहे, विच इज द युनिव्हर्स, या युनिव्हर्सशी कम्युनिकेट आपण कसं करतो? ऍक्च्युली आपण आत्ताही कम्युनिकेट करतोच आहे ना युनिव्हर्सशी. व्हॉट एव्हर यू हॅव गॉट इन युअर लाईफ इज बिकॉज ऑफ युअर कम्युनिकेशन विथ द युनिव्हर्स. मग ते पॉझिटिव्ह असू देत किंवा नेगेटिव्ह असू देत, जे कुठे लाईफ तुमचं आज अडकलेलं आहे, जिथे कुठे प्रॉब्लेम्स आहे, काहीतरी तुम्ही युनिव्हर्स मध्ये कम्युनिकेट केलेलं आहे तसं, अँड दॅट इज वाय कदाचित तसं आपल्याला आलेलं आहे. सो सरांनी जसं सांगितलं की युनिव्हर्सशी कम्युनिकेट करताना आपली बेसिक व्हायब्रेटरी फ्रिक्वेन्सी काय आहे, ही कशावरती ठरते? तर आपल्या सिस्टीम मध्ये ट्रॅप्ड असलेल्या इमोशन्स. ओके, आता इमोशन्स अशी गोष्ट आहे, बघा व्हाय पॉवर टॅपिंग इज सो इम्पॉर्टंट. तुम्ही ठरवून इमोशन्स बदलू शकत नाही. मी तुम्हाला एखाद्या माणसानी किंवा वॉट एव्हर खूप त्रास दिलेला आहे आयुष्यात, छळ केलेला आहे तुमचा असं गृहीत करूया. ओके, तुमच्या आतमध्ये त्या माणसाबद्दल किंवा तशा टाईपच्या माणसांबद्दल एक तिरस्कार निर्माण होतो. तो माणूस समोर आला की किंवा त्याची आठवण आली. ओके, आता आपण आपल्या आत ज्या वेळेला तिरस्कार निर्माण होतो, आपण कुठल्या फ्रिक्वेन्सीला व्हायब्रेट करतोय? तिरस्काराच्या. बरोबर, मग तिरस्काराच्या फ्रिक्वेन्सीला युनिव्हर्स काय निर्माण करणार आयुष्यात? आपल्याला तिरस्कार वाटेल, अशाच गोष्टी घडतील, अशीच माणसं येत जातील, किंवा जी माणसं आहेत त्यांचं कारण नसताना डॉमिनन्स वाढत जाईल. पण आता हे कळलं, थिओरॉटिकली हे कळलं, तुम्ही ठरवून हे इमोशन चेंज करू शकता का? की आता मला तिरस्कार करायचा नाहीये, आता मला प्रेम करायचंय. ज्या माणसाने एवढं छळलेलं आहे आणि तो तुमच्या आयुष्यात तुमच्या हिटलिस्ट वरती आहे, की जगात एक खून माफ असता, तर 100% देर वॉज नो सेकंड थॉट, अशा माणसाला किंवा अशा पद्धतीच्या लोकांना तुम्ही जाणीवपूर्वक हे इमोशन चेंज करू शकता का? जसं आपल्याला सगळ्यांना माहितीये की तुमच्या आत, जसं मगाशी सरांनी सांगितलं की मनी उपासना इज अ प्रोसेस जिकडे आपण मनीशी अलाइन करतो. ओके, आता आपल्या सिस्टीम मध्ये जर लहानपणापासून ठासून भीती भरलेली आहे, कशाची असेल मग ती? ती फ्युचरची आहे, ती रिलेशनशिप्स बद्दल आहे, ती माणसांबद्दल आहे, ती आरोग्याबद्दल आहे. एन नंबर ऑफ लेवल्स ऑफ लाईफ आर कोडेड विथ फिअर. बरोबर आहे, फिअर आपल्यासाठी पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे? पण तरी वाटत ना, तुम्हाला माहिती आहे दॅट फिअर इज बॅड फॉर यू, पण ठरवून कॅन यू बी फ्री फ्रॉम फिअर? सो आपण आपल्या सिस्टीम वरती ज्या या सगळ्या नेगेटिव्ह इमोशन्सचा डॉमिनन्स आहे, याचा अर्थ तुम्ही वाईट आहात असं नाहीये. ओके, अंडरस्टँड दिस. आपण ज्या कंडिशनिंग मधनं लहानाचे मोठे झालोय, त्या सगळ्यामुळे आपण काहीतरी नेगेटिव्हिटी अक्युम्युलेट केलेली. ओके, आणि आपल्याला आज कळत असून पण आपण त्याच्यातनं बाहेर येत नाही. सो आपल्याला ही नेगेटिव्हिटी चेंज करायला एक तंत्र पाहिजे, अँड दॅट टूल इज पॉवर टॅपिंग. आज एक्सक्लुसिव्हली पॉवर टॅपिंग नाही आहे, त्याच्यामुळे आपण त्याच्या फार सायन्स मध्ये जाणार नाही आहे, आपण डायरेक्ट टेक्निक कडे जाणार आहे. ओके, सो जे पहिल्यांदा ऐकतायत, वी आर गोइंग टू डायरेक्टली गो इन टू द टेक्निक. तुम्हाला जे काही त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन आहेत, तर आपला एक युट्यूब वरती व्हिडिओ आहे पॉवर टॅपिंग लेवल 1 वरती, ज्याच्यामध्ये सरांनी त्याचं सगळं एक्सप्लेन केलेलं आहे की हाऊ इट वर्क, वाय इट वर्क, कसा इफेक्ट येतो त्याचा. सो गो थ्रू दॅट व्हिडिओ. ओके, किंवा नेक्स्ट मंथ मध्ये इफ वी गेट अ चान्स अगेन टू मीट, वी विल एक्सक्लुसिव्हली हॅव अ सेशन फॉर पॉवर टॅपिंग.
की जिथे वी विल अंडरस्टँड ओवर गेम बिहाइंड दॅट. पण आज वेळ नाही आहे, वी विल कम डायरेक्टली टू द टेक्निक. ओके, सो पॉवर टॅपिंग करायला हे जे टेक्निक आहे हे करायला आपल्या शरीरावरती 8 अक्यू पॉइंट्स आहेत. ओके, या 8 अक्यू पॉइंट्स वरती आपण अशा पद्धतीने टॅप करतो. ओके, आणि हे टॅपिंग करत असताना आपण त्याला एक इंटेन्शन देतो. ओके, लेवल 1 मध्ये आपण जसं तुम्हाला कम्प्युटर मध्ये काही एंटर करायचं आहे तर व्हॉट इज द मीडियम. इन द सेम वे आपल्याला ज्या वेळेला आपल्या सेल्युलर सिस्टीम मध्ये काहीतरी प्रोग्राम डिलीट किंवा चेंज करायचे, प्रोग्रामच आहेत ना, भीतीचे, रागाचे, तिरस्काराचे, गिल्टचे, कमतरतेचे, काही घटनांमुळे, काही माणसांमुळे, डिफॉल्ट जेनेटिक्स आलेल्या गोष्टींमुळे आपण प्रोग्राम करत तसे. वी आर ऑल प्रोग्राम. सो हा प्रोग्राम जसं कम्प्युटर मध्ये चेंज करायला, डिलीट करायला, एंटर करायला कीबोर्ड वापरावा लागतो, तसंच आपल्या सेल्युलर सिस्टीम मधून हे प्रोग्राम चेंज करायला, डिलीट करायला दीज पॉइंट आर युअर कीबोर्ड. ओके, दे आर युअर कीज. सो वेन यू टॅप ऑन दीज पॉइंट तुमची इंटरनल सिस्टीम जागी होते जिथे ही सगळी इन्फॉर्मेशन फोल्डेड आहे. ओके, आणि मग आपण काय करतो, आपण त्या टॅपिंगला एक इंटेन्शन देतो. लेवल 1 मध्ये आपण काय करणार आहे, वी आर ओनली फोकसिंग ऑन क्लेन्झिंग, क्लीन करायची सिस्टीम, कारण इतकं बॅगेज आहे. आता ज्या लोकांनी खूप सिक्रेट बघितलेलं आहे किंवा पॉझिटिव्ह थिंकिंगची खूप पुस्तकं वाचलेली आहेत त्यांना ही कॉन्सेप्ट थोडीशी कॉन्ट्रडिक्टरी वाटते. ओके, किती लोक असे आर्डंट फॉलोअर आहेत सिक्रेटचे किंवा पॉझिटिव्ह थिंकिंगचे. यू बिलीव्ह ऑल दॅट अँड यू रिअली फॉलो दॅट. किती जण आहेत, हॅव यू सीन सिक्रेट? हात वर, मला कसं कळणार? यू सी, एवढ्याच एवढेच. यु नॉट सीन द मूवी सिक्रेट, यू नॉट रेड द बुक. ओके, ठीक आहे. हे सगळं जे सिक्रेट सारखं एखादं चित्रपट असेल किंवा हे सगळं जे पॉझिटिव्ह थिंकिंगचं वारं आहे, याची जी पुस्तक आहे, काय सांगण्याचा प्रयत्न करतं हे सगळं आपल्याला? ऑल मोटिवेशनल स्पीक्स, थिंक बिग, एम्स, गोल्स, अम्बिशन, काय सांगण्याचा प्रयत्न करतं की फोकस ऑन पॉझिटिव्ह, तुम्हाला काय पाहिजे या गोष्टीकडे लक्ष द्या. बरोबर आहे. आता प्रॉब्लेम काय घडतो, बिकॉज ऑफ युअर नेगेटिव्ह कोडिंग इन द सिस्टीम जे तुमच्या कंट्रोलच्या बाहेर आहे. तुम्ही असं काहीतरी ऐकून आल्यावरती यू थिंक बिग, थिंक पॉझिटिव्ह, आय थिंक ऑफ अ मर्सिडीज, आय थिंक ऑफ अ मर्सिडीज, हे असं मी सुपरफिशियल लेवलला स्वतःवरती असं मारण्याचा प्रयत्न करते. आय एम ट्राईंग टू शुगर कोट माय सिस्टीम विथ दॅट. पण त्याचा विचार करताना माझा ऑनेस्ट रिस्पॉन्स काय आहे की मला हप्ते परवडतील का? एम आय ऍट द फ्रिक्वेन्सी ऑफ रिसिव्हिंग अ मर्सिडीज? ऑनेस्टली. आणि दॅट इज वाय हे सगळं जगामध्ये प्रॅक्टिकली वर्क करत नाही. तुमच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह थिंक करून किंवा असं काहीतरी स्वतःला अफर्मेशन देऊन सगळं करून काय गोष्टी घडल्या असतील? छोट्या छोट्या गोष्टी घडल्या असतील. ओके, की तुम्हाला कुणाला तरी भेटायची इच्छा होते, यू थिंक ऑफ दॅट पर्सन, तो माणूस समोरनं कॉल करतो, किंवा कुठून तरी काहीतरी जुळून येतं आणि तो माणूस समोर येतो. तुम्हाला काहीतरी खायची इच्छा होते अँड यू थिंक ऑफ इट, आणि घरी तेच केलेलं असतं किंवा तुम्ही जिथे कुठे जाता ते असतं. सो यू फील की अरे मी जो विचार केला तसं घडतंय. हे छोट्या छोट्या गोष्टींच्या बाबतीत घडत असतं अँड दॅट हेल्प्स अस टू कीप ऑन. ते मोटिवेट करतं आपल्याला की अरे हे घडतंय म्हणजे मोठं काहीतरी घडेल. पण मोठ्या कुठल्याही गोष्टीला इतकं नेगेटिव्ह बॅगेज आहे. आता कल्पना करा की तुम्हाला जिलेबी खायची इच्छा, जर ती मिळाली नाही तर असं किती वाईट वाटणार आहे, किती वाईट वाटणार आहे, असं थोडा वेळ मूड जाईल, चिडचिड होईल थोडीशी, या उपर काय होणार आहे?
पण तुमच्या आयुष्यात पैशाचा एक खूप मोठा जेन्युइन प्रॉब्लेम आहे आणि तो सॉल्व्ह होण्याकरता तुम्ही खूप फोकस पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह तुम्ही ते सतत पिक्चर्स बघताय किंवा यू आर ट्राईंग टू मेक अफर्मेशन आउट ऑफ इट. त्या गोष्टीला तुमचे पैसे कोणाकडे तरी अडकलेले आहेत आणि तुमची इच्छा आहे की ते पैसे रिलीज व्हावे. ओके, आता या गोष्टीला किती नेगेटिव्हिटी आहे तुमच्याच आतमध्ये. तुम्ही विचार करताय पॉझिटिव्ह की तू दिलं दिल 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 चांगला आहे विचारा दिल कधी तरी दिल इज व्हॉट यू आर थिंकिंग बिकॉज तुम्ही कुठेतरी ऐकून आलाय की तुम्ही जर असं बोलला की तो देणार नाही तर तो देणारच नाही कधी. सो तुम्ही असं बोलता बरोबर. ऑनेस्टली तुम्ही हे करत असताना तुमच्या आतमध्ये काय आहे, सतत भीती आहे. जिलेबीला भीती होती का आणि ही भीती क्रिएट केलेली आहे का आपण. ही भीती ऑनेस्ट आहे, त्याच्यामुळे त्याची ग्रॅव्हिटी खूप जास्त आहे. भीती त्याच्या पुढचे सगळे कॅल्क्युलेशन कोलमडतील याची भीती. त्याला कितीतरी नेगेटिव्हिटी आहे. मग अशी एखादी इच्छा युनिव्हर्स वर्क कसं करणार, कारण ही इच्छा तुम्ही ज्या वेळेला युनिव्हर्स मध्ये किंवा या फील्ड मध्ये प्रोजेक्ट करता त्या फील्ड बरोबर त्या इच्छेबरोबर तुमचं स्वतःच इमोशन काय आहे, भीतीचं आहे. युनिव्हर्स कशाला रिस्पॉन्ड करणार आहे, मग काय घडणार, मला भीती वाटेल असंच काहीतरी घडत राहणार, मग तो प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायच्या ऐवजी आणखी चिघळत जाणार. सो हे वरवर असं करून काही होत नाही अनलेस यू हॅव ऍक्च्युली रिलीज्ड ऑल दॅट नेगेटिव्हिटी फ्रॉम युअर सिस्टम. सो हे रिलीज करताना आपण हे 8 पॉइंट वापरतो आणि एक स्पेसिफिक पद्धतीत प्रोटोकॉल करतो. ओके, आता हा प्रोटोकॉल करताना आपण बऱ्याच वेळेला फिअर ऍड्रेस किंवा तो प्रॉब्लेम ऍड्रेस करतो. ओके, की लाईक मला जर कुणाबद्दल तिरस्कार असेल आणि मला तो तिरस्कार रिलीज करायचा आहे तर मी काय करणार, मी टॅपिंग या पॉइंट वरती आय विल टीच यू एव्हरीथिंग बट जस्ट आय एम गिव्हिंग यू एन एक्झाम्पल. आपण फर्स्ट पॉइंट जो वापरतो टॅपिंगला तो आपल्या हाताच्या या भागावरती आहे. ओके, कॅन यू ऑल सी, जे मागे आहेत त्यांना दिसत नाही आहे, तुमच्या आजूबाजूला जे रिपीटर असतात ती शोध आहे. ओके, याला कराटे चॉप पॉइंट म्हणतात. सो इफ यू चॉप असं तर हा जो भाग आदळतो दिस फ्लेशी पार्ट, फर्स्ट आपण इथे टॅप करतो. इथे टॅप करताना काय करतो आपण, आपण आपलं टॅपिंगचं प्रॉब्लेम इथे क्लिअरली स्टेट करतो की मला काय करायचंय. सो मला हा हेट्रेड रिलीज करायचाय. सो आपण टॅप करताना इथे एक वाक्य म्हणतो, हे वी मे से की मला एक्स वाय झेड माणसाबद्दल प्रचंड तिरस्कार आहे. लेवल वन ला आपण याच्या पुढे जाणार नाही की का आहे कुठून सुरू झाला वगैरे, दॅट इज ऑल लेवल टू. ओके, सो वी टॅप हिअर अँड वी से की मला एक्स वाय झेड माणसाबद्दल प्रचंड तिरस्कार आहे. असं असलं तरी मी स्वतःला स्वीकारते, मी त्याला नाही स्वीकारत आहे. मी काय करते, आय एम एक्सेप्टिंग माय सेल्फ की डिस्पाईट ऑफ एनी प्रॉब्लेम आय एक्सेप्ट माय सेल्फ. सो आय एक्सेप्ट माय सेल्फ अँड या रागातून किंवा तिरस्कारातून मी स्वतःला रिलीज होऊ देते. ओके, आता काय घडलं, आपण तिरस्काराबद्दल बोलतोय. ज्यांनी फार पॉझिटिव्ह थिंकिंग वगैरे जेव्हा ऐकले ना त्यांना भीती वाटते, त्यांना वाटतं की आपण निगेटिव्ह बोलतोय ना. मग नेगेटिव्ह बोललं तर तसं घडणार आहे, तुम्ही काय बोलता याच्यावर युनिव्हर्सचा रिस्पॉन्स नाही आहे. तुम्हाला ऍक्च्युली काय वाटत याच्यावर युनिव्हर्सचा रिस्पॉन्स आहे. जसं तुमच्या मनात जर एखाद्याबद्दल तिरस्कार असेल त्याच्याही आहेच. तुम्ही वरवर आय लव यू म्हणताय पण तुम्हाला दोघांनाही माहितीये. सो वरवर तुम्ही म्हणणार ना मी किती पॉझिटिव्ह राहिले, मी किती प्रयत्न केला, मी 4 वेळा आय लव यू म्हटलं पण तरी तो तसाच वागतो. बिकॉज त्यालाही माहिती आहे की आतून नाहीये. देर इज ऑलवेज गोइंग टू बी अ फ्रिक्शन देअर. सो यू कॅनॉट फूल द युनिव्हर्स बाय सेईंग समथिंग. द युनिव्हर्स रिस्पॉन्ड टू व्हॉट फ्रिक्वेन्सी यू व्हायब्रेट.
And what is your vibration frequency? What are your honest emotions? म्हणून ही नेगेटिव्हिटी रिलीज करायची आपल्याला. क्लिअर? रिलीज केल्यावरती ज्या वेळेला आपण जे रिपीटर आहे, तुम्ही ज्या वेळेला भीती रिलीज केली असेल तुमच्या सिस्टम मधलं, काय घडलं? हलक वाटलं. काय घडलं? आणि भीतीचे ओकेजन कमी झाले. ऍट टाइम्स द सिच्युएशन टर्न, बरोबर आहे? ऍट टाइम्स यू फाउंड स्ट्रेंथ टू ऍक्च्युअली ओव्हरकम दॅट. आपण तसं व्हावं म्हणून केलेलं नाही आहे. आपण काय टॅपिंग केलं की माझी भीती मला रिलीज करायची आहे. ऑटोमॅटिकली पॉझिटिव्ह थिंग्स स्टार्टेड हॅपनिंग. सो टॅपिंग करताना घाबरू नका की आपण नेगेटिव्ह बोलतोय. रिलीज इज नॉट नेगेटिव्ह, रिलीज इज पॉझिटिव्ह. रिलीज इज पॉझिटिव्ह. सो यू आर ऍक्च्युअली ऍड्रेसिंग द प्रॉब्लेम. क्लिअर? सो फर्स्ट इमोशन ज्याचं आपण क्लेन्झिंग स्टार्ट करतो, दॅट इमोशन इज फियर. सो तुम्हाला मी प्रोटोकॉल शीट दिलेला आहे. सो प्रोटोकॉल शीटचं सेकंड पेज जर तुम्ही ओपन केलं तर त्याच्यामध्ये टॅपिंग इज व्हेरी इझी. लॉन्ग टॅपिंग म्हणजे जे पूर्ण स्टेटमेंट आपल्याला म्हणायचंय ते आपण हाताच्या या पॉइंट वरती म्हणू. तुम्ही आधी ते ओपन करा देणार आहे. आता आपण जे पावर टॅपिंग शिकणार आहे याच्यामध्ये दोन भाग. वन इज लॉन्ग टॅपिंग अँड वन इज शॉर्ट टॅपिंग, राईट? लॉन्ग टॅपिंग म्हणजे जिथे आपण सगळा प्रॉब्लेम ऍड्रेस करतो की असं असं आहे आणि मला याच्यातून बाहेर पड रिलीज व्हायचंय. सपोज तुम्हाला गाडी चालवायची भीती असेल, सो व्हॉट विल यू टॅप ऑन दिस पॉइंट सेइंग की मला गाडी चालवायची, किंवा मला ऍक्सिडेंट जी काय असेल, मला प्रचंड भीती वाटते. असं असलं तिथे आहे सगळं, द होल स्टेटमेंट इज कम्प्लीट. तुम्हाला फक्त फिल इन द ब्लँक्स भरायचे. ओके? सो तुम्ही ह्या पॉइंट वरती यू मेक द लॉन्ग स्टेटमेंट, यू टॅप की मला भीती वाटते, गाडी चालवायची भीती वाटते. असं असलं तरी मी स्वतःला स्वीकारते आणि या भीतीतून रिलीज स्वीकारते किंवा स्वीकारतो आणि या भीतीतून रिलीज होऊ देते. असं आपण ते लॉन्ग स्टेटमेंट हाताच्या या पॉइंट वरती तीन वेळेला रिपीट करते. ओके? त्यानंतर बाकीचे जे पॉइंट देन यू डोंट टच दिस पॉइंट. ओके? हा पॉइंट क्लिअर आहे सगळ्यांना? येस. आपण एक डमी टॅपिंग करूया, मला कळेल. आता उरलेले पॉइंट लक्षात घ्या, दे आर व्हेरी इझी. तुमच्या तिथे चार पण आहेत टॅपिंग. ओके? पण दे आर ऑल एनाटॉमिकल लोकेशन, सो दे आर व्हेरी इझी. या पॉइंट नंतर सेकंड पॉइंट जिकडे आपण येतो तो आहे आपल्या आयब्रोजचा स्टार्ट पॉइंट. सो आपण जर हात असा केला, ही तीन बोट जर आपण युज केली तर हा भाग सगळा टॅप होतो. ओके? खूप जोरात करू नका की तुम्हाला दुखेल असं, पण इतकी त्याची इंटेन्सिटी असू दे की तुम्हाला जाणवतंय ऍटलीस्ट. ओके? ऍटलीस्ट काहीतरी स्पर्श तरी तिथे होतोय. दिस इज द सेकंड पॉइंट. टॅप टॅप विथ मी, त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. ओके? नेक्स्ट इज डोळ्याच्या साईडला. आता डोळ्याच्या बरोबर साईडला तुम्हाला इथे एक बोन जाणवेल. ते मी फील द बोन, ज्यांचा चष्मा आहे ती चष्म्याची काळी तिथे बरोबर जाते ना, दॅट जाणवलं प्रत्येकाला. सो आपण हात असे करून दोन्ही साईडला ही टॅप दिसतोय. नेक्स्ट इज डोळ्याच्या बरोबर खाली तेच बोन इकडे परत कंटिन्यू होतं खाली. ओके? सो यू टॅप. त्याच्यानंतर नाकाच्या खाली. ओके? त्यानंतर ओठाच्या खाली. आता पुढचा पॉइंट खूप महत्वाचा आहे. हे आपले जे कॉलर बोन्स, इथले बोन्स काही जणांचे प्रॉमिनेंट असतात, हा बायकांमध्ये हे जास्त असतात, घशात नाही करायचे. ही जे दोन बोन्स आहेत, हा इथे लागले, इथे क्लॅविकल बोन्स आहेत आपले, लागलं. सो हात जर आपण असा केला असा अँड यू टॅप दिस, तो सगळा एरिया स्टिम्युलेट होतो. घशात करायचे नाहीये, बोन्स वरती. ओके? द नेक्स्ट पॉइंट इज आर्मपिट्सच्या बरोबर खाली.
ओके आर्मपिट्स पासून खाली आणि निपलला तो क्रॉस सेक्शन क्रॉस करेल इकडे ओके अँड द लास्ट इज बरोबर डोक्याच्या मध्यभागी ओके या पॉइंट वरती टॅप करताना आपण फक्त रिलीज असं इंटेन्शन देतो इथे आपण प्रॉब्लेम जागा केला आणि बाकीचं स्टेटमेंट कम्प्लीट केलं बाकीच्या पॉइंट वर आपण फक्त रिलीज असं टॅप करतो क्लिअर सी आपण जी टेक्निक शिकतोय ना जर तुम्हाला ती करता आली तर युअर लाईफ विल चेंज फ्रॉम दिस आपल्या भाषेत मिळतंय आणि फ्री मिळतंय म्हणून याची किंमत कमी करू नका बाहेरच्या देशांमध्ये कैक हजार डॉलर्स या एका वर्कशॉपची आणि ज्या पद्धतीत शिकवलं जातं समोरच्याला ऍब्सोल्युटली काही कळत नाही की नेमकं काय करायचं मी माझ्यासाठी सो आपल्या भाषेत मिळतंय आणि फ्री मिळतंय म्हणून डोंट डिव्हॅल्यू इट आणि असं काहीतरी ऐकून इमिजिएट कन्क्लुजनला येऊ नका की हे असं काही नसतंय बघत आहे ट्राय करा एक महिना आणि मग कम टू अ कन्क्लुजन की याचा काही उपयोग होत नाही तुम्ही नाही म्हटला म्हणजे तुम्हाला कुठलाही पुरस्कार मिळणार नाहीये जगात याचा प्रचार प्रसार व्हायचा थांबणार नाहीये लोकांना रिझल्ट यायचे थांबणार नाहीये तुम्ही रिजेक्ट करून कदाचित तुम्ही थांबाल आज तुम्हाला ज्या लोकांनी इथे आणलेलं आहे यांना कुणालाही काहीही कट कमिशन असं काहीही मिळत नाही दे हॅव ब्रॉट यू हिअर बिकॉज जेन्युइनली दे हॅव एक्सपिरियन्स समथिंग दॅट इज वाय दे हॅव इन्व्हाइटेड यू सो याला रिजेक्ट केलं तर थांबणार तुम्ही एक महिना करून बघूया देन वी विल कम टू अ कन्क्लुजन की या सगळ्याचा काही उपयोग नसतो ओके सो आता आपण एक डमी टॅपिंग करूया एक भीती आपल्या सगळ्यांनाच कायम साचलेली असते ती म्हणजे फ्युचर की फ्युचरमध्ये माझं कसं होईल प्रत्येकाला पुढे मग डिटेल्स वेगवेगळे कुणाला करिअर बद्दल असेल कुणाला रिलेशनशिप बद्दल असेल कुणाला ओल्ड एज बद्दल असेल कुणाला हेल्थ बद्दल असेल पण फ्युचरची भीती ही नॉर्मली आपल्या सिस्टीम मध्ये युनिव्हर्सलच असते ओके सो वी विल ट्राय टू सी की त्या भीतीच्या लेवलमध्ये काही शिफ्ट जाणवते का आपल्याला आता बघा आपण जर सतत फ्युचर बद्दल भीतीमध्ये राहिलो तर त्या फ्युचरच्या मॅनिफेस्टेशनला आपण कशाची एनर्जी देतोय फ्युचर कसं क्रिएट होईल मला भीती वाटेल असच सो मला भीती वाटेल अशा घटना घडतील ह्याची बी मी आजच पेरलेली बाय व्हायब्रेटिंग अँड फिअर थिंकिंग अबाउट द फ्युचर ओके सो वी विल टॅप अँड सी की त्या इमोशनल रिस्पॉन्स मध्ये काही फरक पडतो का सो टॅपिंग कडे जायच्या आधी डोळे बंद करून आपण फक्त गेज करूया की 0 to 10 स्केल वरती मला फ्युचरचा विचार केल्यावर किती भीती वाटते आता 10 म्हणजे खूप जास्त 0 म्हणजे काहीच नाही 5 म्हणजे मध्यम ओके पण वाटते ओके आता हे 0 का 10 का हे तुम्हाला कुणाला एक्सप्लेन करायची गरज नाही की मला 7 का वाटत तुम्ही डोळे बंद करून घेतल्यावरती तुम्हाला जर वाटलं की मला 8 पर्यंत फ्युचरची भीती वाटते तुम्हाला बाजूच्याला एक्सप्लेन नाही करायचं की मला 8 का वाटत मला वाटली ज्यांना आकडे कळत नाही बऱ्याच लोकांच्या ब्रेनला आकडे कळत नाही तो भावनांमध्ये बघा की काहीच नाही थोडीशी थोडी जास्त मध्यम त्रास होतो कधी कधी भीती वाटली तर खूपच जास्त एवढी जास्त की विचारच करू शकत नाही सो का करतोय आपण हे कारण टॅपिंग केल्यानंतर इंटेन्सिटी किती ड्रॉप झालीय हे आपल्याला कळलं पाहिजे म्हणून ही स्केल मेजरतो क्लिअर डू इट विथ अ ओपन माइंड एक्सपेरिमेंट करतोय डू इट विथ अ ओपन माइंड ओके सो डोळे बंद करा आणि गेज करा की फ्युचरचा मी जेव्हा विचार करते माझ्या फ्युचरचा मला किती भीती वाटते इमिजिएट कळतोय यू डोंट नीड टू मेडिटेट फॉर दॅट ओके ओपन युअर आईज काहीतरी रिस्पॉन्स आला येस नो काय जाणवलं एनीबडी इफ यू कॅन शेअर मी कारण नाही विचारणार आहे
किती वाटली तुला? हो होय होय सेवन. ओके. अँड मला जस्ट की तुम्हाला कळतंय का ती स्केल एवढ्यासाठीच मी विचारते, बाकी काही झिरो. वी विल डिस्कस दॅट लेटर. येस, एनीबडी एल्स? 6 to 7. ओके. 4. सी, प्रत्येकाची लाईफ कंडिशन वेगळी आहे, त्याची परीक्षा आहे आता, त्याच्यामुळे त्याला ते असं असं जास्त होणं स्वाभाविक आहे. सो तो प्रत्येकाची लाईफ कंडिशन वेगळी आहे, पण कुड यू गेज की काहीतरी फील होत आहे? येस ऑर नो? वी आर अलाइव्ह राईट? फील. सो आता आपण कॅपिंग करूया. मी प्रोटोकॉल म्हणजे तुम्ही माझ्या मागे रिपीट करता. रिपीट करताना या पॉइंटवरती आपण टॅप करत जायचंय. वी विल कीप टॅपिंग ऑन दिस पॉइंट. बाकीच्या पॉइंट कडे अजून जाऊ नका. वेन आय टेल यू, यू यू विल गो. मला फ्युचर बद्दल प्रचंड भीती वाटते, असुरक्षितता जाणवते. असं असलं तरी मी स्वतःला स्वीकारते आणि या भीतीतून असुरक्षितते पूर्णपणे रिलीज होते. मला फ्युचरची प्रचंड भीती वाटते, असुरक्षितता जाणवते. असं असलं तरी मी स्वतःला स्वीकारते आणि या भीतीतून असुरक्षितते पूर्णपणे रिलीज होते. मला फ्युचरची खूप भीती वाटते, खूप असुरक्षित वाटत. असं असलं तरी मी स्वतःला स्वीकारते आणि या भीतीतून असुरक्षितते पूर्णपणे रिलीज होते. आता इथे आपलं लॉन्ग टॅपिंग संपतो. ओके, नाव यू कम टू द शॉर्ट टॅपिंग. शॉर्ट टॅपिंग म्हणजे फर्स्ट वी स्टार्ट विथ आयब्रो पॉइंट. ओके, तीन बोट अशी अँड यू स्टार्ट टॅपिंग हिअर. रिलीज डोळ्याच्या साईडला, रिलीज. नेक्स्ट डोळ्याच्या खाली रिलीज, नाकाच्या खाली रिलीज, ओठाच्या खाली रिलीज, कॉलर बोन्स रिलीज, आर्मपिटच्या खाली रिलीज, डोक्याच्या मध्यभागी. हा झाला एक राऊंड. ओके, असे रिलीजचे पण आपण तीन राऊंड करणार. ओके, सो अगेन आयब्रो पॉइंट रिलीज, डोळ्याच्या साईडला रिलीज, डोळ्याच्या खाली रिलीज, नाकाच्या खाली रिलीज, ओठाच्या खाली रिलीज, कॉलर बोन्स रिलीज, आर्मपिट्स रिलीज, डोक्याच्या मध्यभागी रिलीज, लास्ट राऊंड रिलीज, डोळ्याच्या साईडला रिलीज, डोळ्याच्या खाली रिलीज, नाकाच्या खाली रिलीज, ओठाच्या खाली रिलीज, कॉलर बोन्स रिलीज, आर्मपिट्स रिलीज, डोक्याच्या मध्यभागी रिलीज. डोळे बंद करा, एक दीर्घ श्वास घ्या, नाकानी श्वास घ्या, तोंडाने उश्वास घ्या. डोळे बंदच ठेवा आणि ज्या कुठल्या गोष्टीची तुम्हाला फ्युचरसाठी भीती वाटत होती किंवा फ्युचर बद्दल जो फिअरचा रिस्पॉन्स होता त्या इमोशनल रिस्पॉन्स मध्ये काही ड्रॉप आहे का बघा. इज देअर अ ड्रॉप? येस. कॅन यू फील इट? काय घडलं? शांत झाली सिस्टम, बरोबर आहे. ओके, आता हे एकदा करून म्हणजे आता आपण फ्युचरवरती टॅप केलं, हे एकदा करून आपली सिस्टम क्लीन होणार नाही. उद्या तुम्ही ज्या वेळेला प्रॅक्टिकल लाईफ मध्ये जाणार आहे, ज्या वेळेला तशा सिच्युएशन समोर येतील, हा परत कदाचित फिअरचा रिस्पॉन्स क्रिएट होणार आहे. सो एका विषयावरती आपल्याला एटलिस्ट एक आठवडा तरी सातत्याने टॅपिंग केलं. ओके, सो आपल्याला आता काय करायचंय, तुमच्याकडे जो वर्कशीट मटेरियल आहे त्याच्यामध्ये फिअरच्या खाली तीन फिल इन द ब्लँक्स, ओके, म्हणजे तीन वेगवेगळे प्रोटोकॉल. तुम्हाला त्याच्यामध्ये फिल इन द ब्लँक्स फक्त भरायचे, जसं आपण आत्ता घेतलं की फ्युचरची भीती, तसं तुम्हाला तुमचं आत्ताच जे करंट लाईफ चाललंय या आत्ताच्या लाईफमध्ये अशा काय तीन महत्वाच्या गोष्टी आहेत ज्याची भीती वाटते. इट कुड बी एनीथिंग,
इट कुड बी एनीथिंग. बघा आपण जे हे करणार आहे ना हे थोडस वेगळं आहे, कारण लहानपणापासून आजपर्यंत आपल्याला सगळ्यांनी इन्स्ट्रक्शन मॅन्युअल दिले की असं वाटलं पाहिजे, असं वाटलं नाही पाहिजे, हे चुकतंय, असंच वागलं पाहिजे. फर्स्ट टाइम समबडी इज आस्किंग यू की तुम्हाला भीती वाटते का. सो जर मला भीती वाटते तर मला भीती वाटते मग ती कशाचीही असू शकते. अगदी मला कोणाचे तरी पैसे द्यायचे कुठून येतील मला भीती वाटते, ईएमआय कसे जातील मला भीती वाटते, माझ्या सिस्टीम मध्ये जर एखादा आजार असेल हा आजार बरा होईल की नाही मला भीती वाटते. कुठेही तुमचा इगो मध्ये आणू नका की अरे मला कशी काय भीती वाटते. दॅट इज नॉट गोइंग टू सॉल्व द प्रॉब्लेम. इफ यू ऑनेस्टली एक्सेप्ट की येस मला भीती वाटते, देर इज अ पॉसिबिलिटी की तो प्रॉब्लेम सॉल्व होऊ शकतो. सो बी व्हेरी ऑनेस्ट विथ युअर सेल्फ. आणि तीन असे फिअर्स आपल्याला काढायचे जे आत्ताच्या लाईफ मध्ये आपल्याला इम्पॉर्टंट आहे. ओके, अगदी इट कुड बी एनीथिंग, इट कुड बी ओल्ड एज, इट कुड बी लोनलीनेस, इट कुड बी रिलेशनशिप प्रॉब्लेम, एनीथिंग. त्याची भीती वाटते की हे तुटेल का, हे जाईल का. आणि उद्यापासून आपल्याला फिअर, आता जसं आपण एकावरती केलं बरोबर, अशा तीन मुद्द्यांवरती टॅप करायचं. तुमच्याकडे चार पाच असतील आणि वेळ असेल तर केलं तरी चालतं, तुम्ही दिवसभर टॅपिंग केलं तरी चालेल, पण तीन तरी. किती वेळ लागतो आता आपण एकत्र टॅप केलं, एक एक विषयावर टॅप करायला आपल्याला 2.5 मिनिटं लागतात. ते पण डबल झालं ना, कारण मी म्हणत होते मग तुम्ही म्हणत होता, सो त्याचा अर्धा वेळ लागणार आहे तुम्हाला तुमच्या एका विषयावर टॅप करायला. सो 10 मिनिट्स इफ दे कॅन चेंज युअर व्हायब्रेशन इज इट अ बॅड डील. सो 10 मिनिटं तरी आपल्याकडे असली पाहिजेत रेग्युलरली आपल्या आयुष्याला देण्यासाठी. ओके, सो आज आपल्याला वेळ नाहीये, नाहीतर आपण इथेच वर्कशीट मटेरियल भरलं असतं. पण तुम्हाला मला किंवा कुणाला विचारायची गरज नाहीये की मला याची भीती वाटते हे बरोबर आहे का. मला कशाचीही भीती वाटू शकते, ती माझी भीती आहे. तुम्ही त्याच्यामध्ये अगदी भूताच्या भीतीपासून, ती भीती अशी गोष्ट आहे की ज्याला वाटत नाही तो कदाचित मजा उडवेल त्याची, पण ज्याला वाटते त्याला माहितीये की तो किती सफर करतो त्या भीतीमुळे, किती लेवलला त्याचं आयुष्य रिस्ट्रिक्ट होत. सो स्टेइंग इन फिअर, आणि फिअर सगळ्यात इंटेन्स नेगेटिव्ह इमोशन आहे आपल्या सिस्टीम मधला. फिअर वरतीच राहिलो तसंच ते आत येऊ तर फिअरचेच व्हायब्रेशन क्रिएट होणार आहे. युनिव्हर्स मधून आपल्याला फिअर वाटेल असाच रिस्पॉन्स येणार आहे. सो फिअर मध्ये इवन इफ युअर फिअर इज रिलेटेड टू समबडी एल्स इज लाईक की मुलगा व्यवस्थित शिकेल की नाही भीती वाटते, तो व्यवस्थित वागेल की नाही भीती वाटते, टॅप ऑन दॅट फिअर, देर इज अ पॉसिबिलिटी दॅट ही विल चेंज. कारण तुमचा रिस्पॉन्स त्याला बदलतोय, तो बदलावा म्हणून आपण नाही करत आहे. आपण जर मुलांबद्दल गरजेपेक्षा जास्त काळजीच्या व्हायब्रेशन्सला व्हायब्रेट करायला लागलो, एव्हरीथिंग इज एनर्जी ना, सो ती मुलं पण एनर्जीज आहेत, ती आपल्या आयुष्यात कसं वागतील, आपल्याला काळजी वाटेल असंच. सो दुसऱ्यात बद्दल आहे, कोणी आजारी आहे, काय होईल पुढे, कसं होईल, इफ यू आर फिअरफुल काहीही घेऊ शकता तुम्ही. सो तुमचा स्केल तुम्ही ठरवायचा आहे की आपण स्वतःवरती किती रिसर्च करायचा. क्लिअर? आपण आणि एक टॅपिंगचं राऊंड करूया, सो तुम्हाला पाहिजे तर आणि थोडस क्लिअर होईल. ओके, सो फिअर रिलेटेड काय घेऊ शकतो आपण, इफ एनीबडी कॅन, ब्रेथ वरती इफेक्ट. आता ती नॉर्मली आपल्या सगळ्यांची ब्रीथ करायची एक कपॅसिटी बरोबर आहे. ऍक्च्युली ती किती असली पाहिजे, हाऊ मच शुड बी ब्रीथ, इट शुड बी नॉर्मल ना, 100% लंग्स मध्ये 100% ब्रेथ जायलाच पाहिजे. पण आपल्या सिस्टीम मध्ये लाईफस्टाईलमुळे इतका स्ट्रेस आहे,
डेलीच इतका स्ट्रेस आहे की आपण इतका उथळ श्वास घेतो. प्रत्येकाची एक कपॅसिटी आहे श्वास घ्यायची. जितका स्ट्रेस जास्त तितकी ब्रीदिंग कपॅसिटी कन्स्ट्रिक्ट. सो आपण गेज करूया की आपली ब्रीदिंग कपॅसिटी किती आहे. डोळे बंद करा आणि दोन तीन किती असली पाहिजे जाऊ नका. किती आहे? 50 आहे तर 50 आहे, 20 आहे तर 20 आहे, तरच मला फरक कळणार आहे. आय एम ऑनेस्ट विथ माय सेल्फ. ओके, सो जस्ट क्लोज युअर आईज. एक दोन तीन श्वास घ्या नॉर्मल. दीर्घ श्वास घेऊ नका, नॉर्मल श्वास घ्या. तुम्हाला कळेल की तुमची ब्रीदिंग कपॅसिटी काय. लंग्सच्या कपॅसिटीच्या मानाने किती आत जातो श्वास. ओके, कुड यू गेज व्हॉट इज इट. 95 अँड 50 पर्यंत किती आहेत. 50 च्या आत आहेत. 50 ला किती आहेत. 60 70 च्या वरती किती आहेत. कुणी आहे 90 100. आपण टॅप केल्यानंतर चेक करा की काय फरक पडतो. सो यू नो हाऊ मच स्ट्रेसफुली युअर ब्रीदिंग. आता आपण याच्यावर टॅप करतो. ओके, हाऊ डू वी टॅप. आय विल से युरोपी. मी आता श्वास घेण्याचा प्रयत्न केला आणि मला जाणवलं की पूर्ण क्षमतेनी मी श्वास घेऊ शकत नाही. काहीतरी ब्लॉकेज माझ्या सिस्टीम मध्ये आहे. कदाचित स्ट्रेस आहे, कदाचित कुठली तरी नेगेटिव्हिटी आहे. असं असलं तरी मी स्वतःला स्वीकारते आणि या ब्लॉक मधनं स्वतःला रिलीज हो गेल. मी आता जेव्हा श्वास घेण्याचा प्रयत्न केला मला जाणवलं की माझ्या क्षमतेनुसार मी पूर्णपणे श्वास घेऊ शकलेली नाही. काहीतरी अडथळा आहे त्यात. कदाचित स्ट्रेस असेल, कदाचित काही इमोशनल नेगेटिव्हिटी असेल. असं असलं तरी मी स्वतःला स्वीकारते आणि या ब्लॉक मधनं रिलीज होऊ देते. मी आता ज्या वेळेला श्वास घ्यायचा प्रयत्न केला मला जाणवलं की माझ्या पूर्ण क्षमतेनी मी श्वास घेऊ शकलेली नाही. कदाचित स्ट्रेस असेल, इमोशनल नेगेटिव्हिटी असेल, काहीतरी अडथळा आहे. असं असलं तरी मी स्वतःला स्वीकारते आणि या ब्लॉक मधनं पूर्णपणे रिलीज होऊ देते. तीन वेळेला आपण लॉंग टॅपिंग हातावरती रिपीट केलं. नाव वी विल गो टू द रिलीज राऊंड. सो फर्स्ट पॉइंट आयब्रो पॉइंट वरती रिलीज. डोळ्याच्या साईडला रिलीज. डोळ्याच्या खाली रिलीज. नाकाच्या खाली रिलीज. ओठाच्या खाली रिलीज. कॉलर बोन रिलीज. आर्मपिटच्या खाली रिलीज. डोक्याच्या मध्यभागी रिलीज. हा झाला एक राऊंड असे आणि दोन करायचे. सो आयब्रो पॉइंट रिलीज. डोळ्याच्या साईडला रिलीज. डोळ्याच्या खाली रिलीज. नाकाच्या खाली रिलीज. ओठाच्या खाली रिलीज. कॉलर बोन रिलीज. आर्मपिटच्या खाली रिलीज. डोक्याच्या रिलीज. लास्ट राऊंड आयब्रो पॉइंट रिलीज. डोळ्याच्या साईडला रिलीज. डोळ्याच्या खाली रिलीज. नाकाच्या खाली रिलीज. ओठाच्या खाली रिलीज. कॉलर बोन रिलीज. आर्मपिट्स डोक्यावरती रिलीज. डोळे बंद करा. आता परत श्वास घ्यायचा प्रयत्न करा आणि बघा इफ देर इज अ शिफ्ट. इज देर अ शिफ्ट. काय घडलं. समाधान वाटलं. श्वास हलका झाला. जे 190 ला होते. इज देर अ चेंज. सो व्हॉट वी थिंक 100 व्हॉट एव्हर, बट व्हॉट वी थिंक 90 इज नेव्हर 90. आणि ब्लॉक जोपर्यंत जात नाही तोपर्यंत त्याचं पुढची लेवल कळत नाही. असं सगळीकडे आहे लाईफ मध्ये. आता तुमचं ज्या लेवलला लाईफ चाललेलं आहे यू फील की मी करतोच आहे ना सगळं. माय कुठे काय ब्लॉक आहे.
समोरचा प्रमोशन देत नाही, समोरचा पैसे अडवून धरतोय, समोरचा मला प्रेम करत नाही. पण ज्या वेळेला आपण रिस्पॉन्सिबिलिटी स्वीकारून आपल्या सिस्टीम मधला ब्लॉक रिलीज करतो त्यावेळेला युनिव्हर्सचा रिस्पॉन्स पण बदलतो. पण तो रिलीज केल्याशिवाय इफेक्ट करणार नाही आहे. कारण आता त्या ब्लॉक्स मध्ये जगण्याची आणि तेच तेच एक्सपिरियन्स घेण्याची सवय झालेली आहे आपल्याला. त्याच्याशिवाय काय असू शकतं याची कल्पना पण आपण करू शकत नाही. दॅट इज वाय दिस इज सो इम्पॉर्टंट. दॅट इज वाय इट इज सो इम्पॉर्टंट. सो जसं फिअर आहे तो घरी गेल्यावरती विचार करा. तुम्हाला फक्त फिल इन द ब्लँक्स भरायचे. ओके, की कशाची भीती वाटते ते लिहायचं. आणि उद्या सकाळपासून आठवडाभर फक्त त्या तीन विषयांवरती टॅपिंग करायचं. ओके, सकाळ संध्याकाळ कधीही करा. त्याला कुठल्याही टाईमचं लिमिटेशन नाही आहे, कुठल्याही जागेचं लिमिटेशन नाही आहे की इथेच बसून केलं पाहिजे. कुठलंही सोहळं नाही आहे की आंघोळ करूनच केलं पाहिजे. तुमचे पिरियडच्या 5 दिवसामध्ये करायचं का नाही काही संबंध नाही. इट इज अ सायंटिफिक क्लेन्झिंग प्रोसिजर. याच्याबरोबर तुम्ही काय ध्यान पूजा कुठल्या स्पिरिच्युअल ऑर्गनायझेशनचं काय फॉलो करत असाल सगळं करू शकता. इट इज अ सायंटिफिक प्रोसिजर टू रिलीज नेगेटिव्ह इमोशन. दॅट इज ऑल क्लिअर. सो जसं फिअर महत्वाचं आहे, हा आणि सगळ्यात महत्वाचं, आता टॅपिंग करताना तुम्हाला जाणवलं असेल की जांभया येतात आपल्याला. कारण बॉडी रिलीज करते. खूप लोक टॅपिंग करायचं बंद करतात किंवा अरे झोप यायला लागली मला. तेवढा स्ट्रेस आहे सिस्टीम मध्ये. इट इज रिलीजिंग. डोळ्यातनं पाणी येऊ शकतं. थोडस टॅपिंग केल्यानंतर अशी सुस्ती आल्यासारखी येऊ शकते. येऊ दे, इट इज नॉट नेगेटिव्ह. पण दरवेळेलाच जांभया येतील असं नाही. म्हणजे आज जांभई नाही आली तर आज माझं क्लेन्झिंग झालं नाही असं नाही. प्रत्येक दिवशी बॉडीचा रिदम वेगळा आहे ना. सो रोजच होईल असं नाही. ओके, सो हे तीन विषय आठवडाभर आपण घेणार टॅपिंगला. पुढच्या आठवड्यात मग काय करणार, आपण पुढच्या इमोशन कडे जाऊ. ओके, तुमच्या शीट मध्ये पुढचं इमोशन आहे गिल्ट. ओके, मनी उपासनामध्ये आज तर आपण खूप बोलतोय गिल्ट. बट जे लेवल 1 ला करताय, जे फर्स्ट टाइम करताय, गिल्ट हे असं खूप खतरनाक इमोशन आहे. कारण बाकीचे इमोशन्स तुम्ही कसे तरी एक्सप्रेस तरी करता. भीती वाटते तर अवॉइड करतो, राग आला तर तो तसाही दिसतोच. वी एक्सप्रेस इट आउट, राईट. दुःख असेल तर रडतो, कमतरता असेल तर पळतोच त्या सिच्युएशन पासून आपण. गिल्ट असं इमोशन आहे, अशी नेगेटिव्हिटी आहे जी आपल्याला आतल्या आत कुरतडते, ती सडवते आपल्याला. कारण एकतर ती अशा गोष्टींबद्दल आहे जे आपण कदाचित कुणाला सांगू शकणार नाही आहे, किंवा ते पास्ट मध्ये घडून गेलेलं आहे ज्याला आज काहीच नाही करू शकत. कशाबद्दल गिल्टी वाटतं आपल्याला? एकतर आपल्या चुकीमुळे ज्या वेळेला दुसऱ्या कुणाचं तरी नुकसान होतं किंवा आपलंच होतं, ती गिल्ट सतत आपल्याला आतमध्ये खात असते. आई बाबांची जशी काळजी घ्यायला पाहिजे होती नाही घेऊ शकतो, मुलांना जे द्यायला पाहिजे होतं नाही अजूनही नाही देऊ शकत आहे. त्यावेळेला डिसिजन चुकले पैशाचे, ते अजूनही भोगतोय आपण. त्यावेळेला अभ्यास करायला पाहिजे होता, त्यावेळेला इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे होत्या. अनेक वेळेला डिसिजन चुकतात आपले, ती गिल्ट आपल्याला सतत आतून कुरतडत असते. सो कदाचित भीती एवढं इंटेन्स इमोशन जाणवणार नाही तुम्हाला. आज आपल्याकडे वेळ नाही आहे वेअर वी ऍक्च्युली डिटेलमध्ये आपण सगळे इमोशन एक्सप्लेन करतो. बट ठीक आहे, व्हॉट एव्हर, एक जरी गिल्ट सापडली ना तुम्हाला जी तुम्हाला मागे ओढून धरतीये, तुमच्या व्हायब्रेटरी सिस्टीम मधलं खूप मोठं ब्लॉकेज तुम्ही रिलीज करा. सो विचार करा नेक्स्ट. सो एक वीक आपण फिअर वरती काम केलं, नेक्स्ट वीक वी गो टू गिल्ट. विचार करा की मला गिल्टी वाटेल असं काय आहे, काय असं नेगेटिव्ह माझ्या सिस्टीम मध्ये, आणि त्या गिल्ट ला रिलीज करा. ओके, त्याचा पुढचं इमोशन आहे अँगर, हेट, राग, द्वेष आणि तिरस्कार. ओके, हे इमोशन्स रिलीज करायला सगळ्यात अवघड आहे, सगळ्यात अवघड. कारण या सगळ्यावरती इगो चिकटते. कारण कुणाबद्दल आहे राग, द्वेष, तिरस्कार? मोस्टली
ज्यांनी छळलेला आहे, त्रास दिलेला आहे, बरोबर आहे. मग आपल्याला असं वाटतं ना की मी का टॅपिंग करायचं, त्याला सांगा करायला. आपण करायचं कारण पॉवर टॅपिंग आपण शिकलो, ते शिकले तर ते करतील. पण ज्या वेळेला तुम्ही तुमची सिस्टीम राग द्वेष तिरस्काराच्या फ्रिक्वेन्सी वरती ठेवता, काय घडतं? तुम्हाला राग वाटेल, द्वेष वाटेल, अशीच माणसं आणि अशीच सिच्युएशन आयुष्यात अट्रॅक्ट करत राहतो. आणि नकळत आपण पण तसेच व्हायला लागतो. इट इज व्हेरी सो तुमची एक हिट लिस्ट काढा की कोण कोण आहे ज्यांनी छळलेलं आहे आयुष्यात, अँड गेट ओव्हर देअर. आज आपल्या आयुष्यात तशी माणसं आहे कारण कुठेतरी आपण नकळत त्या लेवलवरती राहिलो. ती फ्रिक्वेन्सी रिलीज केल्यानंतर यू गो वन स्टेप अहेड. ती मी कोणालाही माफ करा असं म्हणत नाहीये. आम्ही काय सांगतोय की समोरच्यानी काहीतरी केलेलं आहे, त्याचा ओरखाडा आपल्या सिस्टीम वरती उठलेला आहे, आपण तो ओरखाडा रिपेअर करतोय, त्याला माफ करत नाहीये. ओके, सो व्यवहाराच्या स्तरावरती त्या माणसाशी कसं वागायचं हा तुमचा चॉईस आहे. पण त्या माणसाच्या हातात तुमच्या भीतीचा कंट्रोल देऊ नका की त्याचं तोंड जरी आठवलं तरी सगळी सिस्टीम अशी व्हायला लागते. यु आर गेटिंग वीकर डे बाय डे. पॉवर टॅपिंग विल हेल्प यू टू गेट स्ट्रॉंग. पण राग द्वेष तिरस्कार जर सिस्टीम मध्ये ठेवला तर वीक होत जाणार आहोत. आणि गंमत अशी आहे, जी माणसं सिन्सिअरली याच्यावर काम करतात, ओके, त्यांचा अनुभव असा आहे की एकतर ती माणसं बदलतात, ती बदलावी म्हणून आपण काही करत नाही आहे, ती बदलतात किंवा ती आपल्याला त्रास देईनाशी होतात किंवा ती आपल्या आयुष्यातनं निघून जातात. तिन्ही सिच्युएशन मध्ये आपल्यासाठी विन विनच आहे. असं घडावं म्हणून आपण करत नाहीये, आपण त्या अवस्थेतनं वरती चाललोय. क्लिअर? सो हे खूप डिफिकल्ट आहे करायला, पण करू शकलात तर खूप हलकी होईल सिस्टीम, खूप हलकी होईल. आणि कितीतरी वेळेला ना आपल्याला कुठला ब्लॉक कुठे आहे, एखादा प्रॉब्लेम आयुष्यात का आहे हे असं नाही कळत. कदाचित फिअर रिलीज केल्यावरती काहीतरी असं सुटतं, अँगर रिलीज केल्यावरती पैशाचं कुठलं तरी गणित सुटतं, हेल्थचा काहीतरी प्रॉब्लेम सुटतो. तुम्ही ते सॉल्व्ह व्हावं म्हणून टॅपिंग केलेलंच नाही आहे. तुम्ही अँगर रिलीज करायला टॅपिंग केलेलं आहे, पण अँगर मुळे तुमच्या शरीरामध्ये जर काही आजार क्रिएट झाला असेल तर तो देखील ऑन इट्स ओन रिलीज होतो. सो मेक अ लिस्ट. ओके, एका कॅटेगरीतली माणसं असतील की सगळे सासरचे, तर टेक देम ऑल इन टू वन कॅटेगरी. ऑफिसमधले सगळेच असतील आणि ते एकाच कॅटेगरीमधले असतील, मग ते सगळे एकत्र घ्या. तुम्हाला कुणी फसवलं असेल, राग असतो ना त्या लोकांचा आपल्याला, कुणी पैसे बुडवले असतील, तुमची कुठली कमिटमेंट तुमची पाळली नसेल, अनेक वेळेला स्वतःबद्दल राग असतो की कितीतरी गोष्टी मी आयुष्यात नाही करू शकलेली किंवा शकलेलो, काय कल्पना होती आयुष्य जगायचे आणि काय करतो, भयंकर राग असतो स्वतःवर. सो आपण स्वतःला इतका तिरस्कार देतोय, गंमत बघा. सो आपण स्वतःला काय एनर्जी देतो, तिरस्काराची. आणि आपल्याला जगातल्या सगळ्यात भारी गोष्टी पाहिजेत स्वतःसाठी. या दोन फ्रिक्वेन्सीज मॅच तरी करतात का? दे आर एक्झॅक्टली ऑपोजिट. तुम्ही ज्या व्यक्तीचा तिरस्कार करता त्याचे लाड कराल का? व्यवहारापुरते समोर करा, ऍक्च्युली कराल का? वेन यू आर कर्सिंग युअर सेल्फ, यू हेट युअर सेल्फ, विल यू अलाव गुड थिंग्स टू मॅनिफेस्ट इन लाईफ? सो स्वतःचाही राग असेल खूप महत्वाचा आहे ना. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, गेट ओव्हर दॅट. सो तिसऱ्या आठवड्यामध्ये वी फोकस ऑन अँगर. ओके, या बरोबर तुम्हाला जर वाटलं की अरे फिअर मधले आपले काही मुद्दे राहिलेले आहेत किंवा वाटते फिअर इज माय मेन प्रॉब्लेम, सो त्याच्या बरोबर तेही केलं तरी चालतं. तुम्ही कितीही वेळ टॅपिंग करू शकता, कुठल्याही मुद्द्यावर टॅपिंग करू शकता. उलट काहीही घडत नाही, आजपर्यंत घडलेलं नाहीये. फार तर फार काय होईल, रिझल्ट येणार नाही.
पण आहे त्या लेवलला कसंही लाईफ चालू राहणार आहे. पण जर घडलं तर कम्प्लीट 360 डिग्री पर्सनॅलिटी चेंज होईल. ओके, त्यानंतर इट्स अ व्हेरी स्मॉल इमोशन बट इट इज सॉल्व. आहे का तुमच्या शीटमध्ये? इट्स अ व्हेरी स्मॉल इमोशन, बाकीच्या सगळ्या याच्यापेक्षा छोटस इमोशन आहे दुःख. ओके, सो नॉर्मली वी ऍड्रेस इट ऍज वी आर नॉट गोइंग टू अ डिटेल ऑफ सॉरो. पण छोटस एक कारण असेल, जर असा एखादा इन्सिडेंट तुमच्या आयुष्यात गेला, जर कुणाच्या जाण्याने एक्सपायर होण्याने किंवा दूर जाण्याने आयुष्यातनं काहीतरी नेगेटिव्ह ट्रेंड जर सुरू झाला असेल, तर अशा साचून राहिलेल्या दुःखाला आपण दुःख मध्ये घेतो. कुणीतरी गेलेलं आहे, त्याची आठवण आली आणि वाईट वाटलं, हे दुःख नाही. पण आई गेली आणि तिथून आयुष्यच ब्लॉक झालं, मानसिक लेवलला काहीतरी एक ब्लॉकेज क्रिएट झाला, दॅट एखादी एखादं रिलेशनशिप तुटलं आणि तिथून सगळं आयुष्यच विस्कटलं, दॅट काइंड ऑफ अ दुःख जे साठून राहिलेलं. कुणाची तरी आठवण आली, वाईट वाटलं, हे होणार आहे. आपण ह्युमन फॉर्म मध्ये इमोशन जाणवणारच आहेत आपल्याला, त्या दुःखाबद्दल नाही बोलत. ओके, नॉट दॅट टेम्पररी, बट समथिंग दॅट इज हिटिंग यू अप फॉर अ व्हेरी लॉंग टाइम. क्लिअर? अँड लास्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट इमोशन इज लॅक. जितकं फिअर तीव्र आहे तितकंच लॅक पण तीव्र. सो लॅक म्हणजे काय? कमतरता, न्यूनगंड, अगदी कशाचाही, तुमच्या दिसण्यापासून तुमच्या असण्यापर्यंत एनिथिंग दॅट यू फील की माझ्यात कमी आहे. कारण ज्या वेळेला तुम्ही त्या लॅक वरती व्हायब्रेट करता, बघा तुम्हाला सगळी भरभराटी पाहिजे आयुष्यात, पाहिजे की नाही? येस ऑर नो? तुमची फ्रिक्वेन्सी काय आहे? लॅक. यू वॉन्ट अबंडन्स अँड यू आर ऍट लॅक, एक्झॅक्टली ऑपोजिट आहे. तुम्ही एक्झॅक्ट उलट्या दिशेला उभे आहात. सो कशाचीही तुमच्या दिसण्यापासून, माझं नाकच वाकड आहे, माझा रंगच चांगला नाही, माझे केसच चांगले नाहीत, माझं आडनावच असं आहे, माझी जातच अशी आहे, मला इंग्लिश बोलता येत नाही, मला डिसिजन घेता येत नाहीत, मला पैसे मागता येत नाहीत, मला व्यवहार करता येत नाहीत, जी काही स्वतःबद्दल नकारवंत आहे सगळी, दॅट इज ऑल लॅक. की मला हे जमत नाही, मला ते जमत नाही, मला समोरच्याला कन्व्हिन्स करता येत नाही, मला विकता येत नाही. आणि ही सगळी बिचारी माणसं मार्केटिंग मध्ये असतात. सो ते जेव्हा समोरचा, आपण दरवेळेला समोरचा काय बोलतोय याला रिस्पॉन्ड नाही करत, त्याच्या फील्डला रिस्पॉन्स करतो आपण. तुमच्या समोर एखादा असा मेमळा येऊन थांबला ज्याला स्वतःबद्दलच कॉम्प्लेक्स आहे, तुम्ही ऐकाल का? ज्याला स्वतःबद्दल कॉन्फिडन्स आहे त्याचं फील्ड पण तसंच आहे ना. सो तुम्ही त्याच्याशी कनेक्ट होताना फक्त त्याच्या त्या फिजिकल अपिअरन्सशी नाही कनेक्ट होत, त्याच्या त्या फील्डशी पण कनेक्ट होत आहे. सो यू ऑटोमॅटिकली कॅन सेन्स दॅट. सो जो लॅक मध्ये तो ज्या वेळेला समोर त्याला काहीतरी विकायला जातो, त्याच्या आधीच आहे त्याला काय वाटेल, त्याला काय वाटेल, घेईल की नाही विकत, घेईल की नाही, समोरचा तेच कॅच होतो. आणि हा कदाचित हा बिचारा आणि स्वतःकडनं 4 डिस्काउंट पण देऊन येतो, पण याच्याकडनं घेत नाही. एक असा बोलबच्चन असतो जो आणि महाग विकून जातो त्यांना, पण ती माणसं त्याच्याकडनं घेत. सो तुम्ही ज्या वे वेन यू आर व्हायब्रेटिंग ऍट लॅक, तुमच्या आजूबाजूला पण तुम्हाला सतत कमतरता जाणवेल, असंच तुम्हाला युनिव्हर्स सर्टिफिकेट देत असतं की येस तुझं बरोबर आहे, तुझ्यात कमी आहे, तुझं बरोबर आहे, तुझ्यात कमी आहे. सो एनीथिंग दॅट यू फील कमतरता, खूप महत्वाचा विषय, जेवढं फिअर आहे तेवढीच कमतरता आहे. अनेक लोकांच्या आयुष्यात प्रेमाचीच कमतरता. ओके, आता याला लॉजिकली काही कारण असेल असं नाही, बिकॉज मी अशी माणसं प्रेमाच्या कमतरतेत बघितली ज्यांना लहानपणापासून लाडात वाढवलेलं आहे, आणि त्यांना सतत त्या लाडाची आणि अटेन्शनची इतकी सवय होते की कितीही मिळालं तरी त्यांना ते कमीच वाटतं. सो परपेच्युअली वी आर ऑलवेज इन लॅक ऑफ लव्ह. आणि अशी पण आहेत ज्यांना कधीच मिळालं नाही, त्यांना तर कारणच आहे ना लॅक राहण्यासाठी. आता
अपेक्षा काय आहे आपली की कुणीतरी प्रेम करावं ना. मग आता प्रेमाच्या कमतरतेत असलेला माणूस कुणाला अट्रॅक्ट करणार आहे? प्रेमाने भरलेल्या माणसाला का कमतरतेत असलेल्या? पण पाहिजे काय? प्रेमाने भरलेला जो होतेल प्रेम, हे बिचारे असे एकत्र येतात की दोघही आयुष्यभर भांडत बसतात की तू करत नाही तू करत नाही. नाहीच आहे कुणाकडे. यू आर बेगिंग फ्रॉम अ बेगर, यू आर बेगिंग फ्रॉम अ बेगर. सो ही प्रेमाची कमतरता, इट इज देअर इन युअर सिस्टम, कारण ते व्हायब्रेशन आहे तुमचं. तुम्हाला सतत तसं वाटेल असंच घडणार आहे. लोकांच्या आयुष्यात सपोर्ट सिस्टम नसतात. लॅक आहे सपोर्ट सिस्टमची. प्रॉब्लेम आला तर एक माणूस पाठीशी उभं राहील असं माणूस नसतं. लोकांच्या आयुष्यात लॅक ऑफ अपॉर्च्युनिटी असते. येतच नाही, काहीच क्लिक होत नाही समोर, कुठे ब्रेक थ्रूच मिळत नाही. सो ऑन व्हॉट एव्हर लेवल्स यू फील लॅक, लॅक ऑफ सपोर्ट, लॅक ऑफ लव्ह, लॅक ऑफ अंडरस्टँडिंग, लॅक ऑफ एनी क्वालिटी, की मला हे जमत नाही, इंग्लिश बोलता येत नाही, कॉन्फिडन्स नाही आहे, व्हॉट एव्हर लॅक, विचार करा ज्या ज्या गोष्टींमुळे न्यूनगंड वाटतो, कारण ती तुमची फ्रिक्वेन्सी आणि ती घेऊन तुम्ही फिरताय. तुम्हाला सांगायचं नाहीये समोरच्याला की मला कॉन्फिडन्स इश्यू आहे. तुम्हाला तोंडाने सांगायची गरज नाही आहे, तुमच्या सिस्टमनी ऑलरेडी त्याला सांगितलेलं आहे आणि तो त्यालाच रिस्पॉन्ड करणार आहे. सो ऑल दीज इमोशन सिरियसली विचार करा या सगळ्याचा आणि दर आठवड्याला एक एक घ्या, क्लीन करा आणि क्लेन्झिंग झाल्यानंतरच आपण लेवल टू कडे जाऊ शकतो. लेवल टू इज जिथे आपण विशेष फुलफिल व्हावे म्हणून टॅपिंग करतो, दुसऱ्याला किंवा सिच्युएशनला इन्फ्लुएन्स करता यावं म्हणून टॅपिंग करतो. पण हे कधी शक्य आहे? ज्या वेळेला पहिली सिस्टम क्लीन होईल. नुसतं वरवर शुगर कोट करून सगळी नेगेटिव्हिटी लपवून तुम्ही युनिव्हर्सशी नाही कम्युनिकेट करू शकत. मग काय कम्युनिकेट करणार आहे तुम्ही? ते जे लपलेली नेगेटिव्हिटी आहे ती, आणि मग तसंच रिस्पॉन्स मिळणार आहे. यू वॉन्ट टू चेंज दॅट, यू नीड टू चेंज युअर कम्युनिकेशन सिग्नेचर. क्लिअर? अवघड आहे, टॅपिंग दिसायला विचित्र दिसतं, दिसू दे, रिझल्ट देत. आणि याचा सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम आहे, याची सिम्प्लिसिटी त्याला कॉम्प्लिकेट करते. ते इतकं सिम्पल दिसतं की आपल्याला वाटतं की अरे असं असं करून होत असतं तर जगात सगळ्यांनी केलं असतं. जगात सगळे करू शकत नाहीत बिकॉज जगात सगळ्यांच्या ती फीड नाही आहे की इतकं सिम्पल करून आयुष्य बदलतं. गेल्या इतक्या वर्षात किती जणांना पॉवर टॅपिंग शिकवलं असेल? लाखाहून जास्त झाले असतील. आणि माझ्या आधी तर सर जेव्हापासून शिकवताय, किती लोक ऍक्च्युली करत असतील? कारण प्रत्येकाच्या ती फीड नाही आहे की हे करून असं होऊ शकतं. सो लेट अस नॉट बी अ पार्ट ऑफ द नेगेटिव्ह स्टॅटिस्टिक्स, लेट अस बी अ पार्ट ऑफ द पॉझिटिव्ह स्टॅटिस्टिक्स. लेट अस बी दॅट ग्रुप ज्याला फायदा झाला आणि ज्याचं आयुष्य बदल. क्लिअर? एनी क्वेश्चन? टॅपिंग मध्ये सिक्वेन्स चुकला तर चालेल? चालेल ना. सिक्वेन्स म्हणजे आधी इकडे गेलंय मग इकडे शिकलो. आयडियली तसं काही फरक पडत नाही, पण आपण शिकतानाच, आता पहिल्याच दिवशी शिकतोय, शिकतानाच आपण व्यवस्थित शिकतोय. ग्रामर ती एबीसीडी इकडे तिकडे झाला तर शेवटी शब्द करता येणारच आहेत ना. पण शिकतानाच आपण सिस्टमॅटिक शिकूया. बाकी काही इथून इथे गेला, स्किप झाला पॉइंट एखादा, होत काहीच. ओके? पण पॉइंट चुकला, पॉइंट चुकला म्हणजे डोळ्याच्या इथं पॉइंट आहे, तुम्ही इथं जर टॅप केलं तर डेफिनेटली इफेक्ट वर फरक पडणार आहे, कारण हे त्या एनर्जी चॅनलशी संबंधित पॉइंट आहे, तिथे एनर्जी चॅनलच नाही. त्याच्यामुळे पॉइंटचं लोकेशन चुकवू नका. ओके? आयडियली बॉडी स्किन लेवलला बायलॅटरल आहे, त्याच्यामुळे स्किनच्या दोन्ही साईडला टॅपिंग करणं गरजेचं आहे. क्लिअर? ही दोन्ही साईडचे एनर्जी मेरिडियन्स क्लिअर होण्यासाठी. आता टॅपिंग करताना सुरुवातीला
थोडस फुटफुटत बोलायचं, मनातल्या मनात नाही बोलायचं, कारण आपल्याला विचार आपल्याला बैठकच नाहीये ना. तुम्ही सुरू एकीकडे करणार आहे, मध्ये ऑफिस, भाजी, डब्बा, मुलं सगळं येऊन गेलेलं आहे. टॅपिंग संपेपर्यंत तुम्हाला लक्षात पण नाही राहणार की आपण ऍक्च्युली कशावर सुरू केलं. तो ज्या वेळेला तुम्ही बोलताय, तुम्ही बोलताय, ऐकताय, टॅप करताय, ब्रेनला तीन चार ऍक्टिव्हिटी एकदम करायच्या, तो अटेंटिव्ह असतो. ओके, तो ऑटोमोडला जातो नंतर, पण आपण रोज स्टेटमेंट बदलतोय, त्याच्यामुळे त्याला अटेंटिव्ह राहणं गरजेचंच आहे. पहिल्यांदा जेव्हा गाडी शिकतो त्यावेळेला वी आर देअर, एव्हरीथिंग इज देअर, कारण एवढं काय काय करायचंय. आणि एकदा आल्यावरती मग फोन पण करतो, सगळं करतो, कदाचित लक्षात पण नसतं, बरोबर घरी पण पोचतो, कसे आलो लक्षात पण नाहीये. सो दॅट विल हॅपन लेटर ऑन. पण ज्या वेळेला आपण बोलतो, तुम्ही बोलताय, ऐकताय, टॅप पण करताय, एवढं सगळं ब्रेनला कॉर्डिनेट करायचंय ना. इट इज गोन टू बी देअर, इट इज गोन टू बी देअर. सो थोडस फुटफुटा आज. गेल्या गेल्या लगेच कोणाला तरी शिकवायला जाऊ नका. तुम्ही इतक्या डिफिकल्टीनी उसनं बळ घेऊन काहीतरी शिकायचा प्रयत्न करता. तुम्ही कोणाला तरी सांगणार तो म्हणे हे वेडा बिडा का, की आपलं पण सगळं असं. तुमच्या लाईफ मध्ये चेंज होऊ दे, दॅट चेंज विल ऑटोमॅटिकली स्पीक फॉर पीपल अँड दे विल आस्क यू तू काय केलं. अशा पॉइंटला आपण बोलूया. क्लिअर?